जेचे सुख पुढते मागतो आगळे आनंदाची फळे सेवा दान जन्म जन्मांतरी तुझाचे अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अहून महान भगत भक्त संत श्रेष्ठ महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा 5 चरणांचा अभंग आजच्या या कीर्तन समर्पणाकरता निवडलेला आहे. विठ्ठल हा मागणीपर प्रकरणाचा आणि सेवेचा भाव सिद्ध करणारा अभंग आहे. तस मागणी का तर मागणी सेवेची तुकाराम महाराज करतात. सेवा घडल्याशिवाय परमात्म कृपा होत नाही. सेवा झाल्याशिवाय कारण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन खऱ्या अर्थाने भगवंताच्या भक्ती महिमा हा माणसाच्या अंतकरणामध्ये कसा पोहोचू शकेल या संबंधाचा विचार आपण व्यक्त करतोय. मग अशी भक्ती सिद्ध होण्यासाठी मग याचं माध्यम केवळ सेवा आहे. या सेवेचा भाव तुकोबार आहे या माध्यमातून चिंतन करतायत. विठ्ठल विठ्ठल ऐका विचार. तुकाराम महाराज मागणं मागतात सेवेच्या बद्दल. पण इथं प्रश्न निर्माण होतो कधी न मागणारे तुकाराम महाराज आज का मागतात. का मागतात? कायम स्वरूपी आपल्या मानवी जीवनामध्ये मार्ग क्रमण करणारे श्री तुकोबाराय मागणाऱ्यांच्या विरोधात बंड पुकारतात. मागणाऱ्यांचा निषेध करतात. मागणाऱ्यांना खोट ठरवतात. मागूच नाही असा ज्या तुकोबारांचा भाव आहे. पण आज स्पष्ट तुकाराम महाराज या अभंगातून का मागतात याचं नेमकं कारण काय हा प्रश्न आहे. मला तुम्ही सांगा तुकाराम महाराज मागणाऱ्यांच्या यादीतले का न मागणाऱ्यांच्या यादीतले? मागायचंच नाही निश्चित ठरलंय पण तरी सुद्धा आज मागतात. अभंगाचा जर दर्शन भाग पाहिला अभंगाचा जर स्पर्श पाहिला तर प्रथम क्षणी श्री तुकोबाराय पंढरीनाथाकडे न मागणारे तुकाराम महाराज मग नेमकं आज का मागतात याचं कारण काय? तुम्हाला एक विचार सांगतोय का भक्ती शास्त्रामध्ये वस्तुस्थितीच्या विरोधात बोलणं याला शास्त्रात वदतो व्याघात दोषा हा म्हणतात. आलं का लक्षात? वस्तुस्थितीच्या 100% अपोजिट बोलणं याला व्याघात दोष असं म्हटलं गेलेलं आहे. काय झालं? अशी 4-5 जणांची एक बैठक बसलेली होती. त्या बैठकीमध्ये एक जण असा बोलून उठला त्याचं वर्णन सुभाषितकरांनी केलंय. तो बोलला लंखम जिव्हा नास्ती. तो म्हटला माझ्या तोंडात जीवच नाही. अरे तोंडात जीव नाही? मग बाकीचे म्हटले अरे हा काय बोलतोय? तेवढ्यात जवळपासचे बसलेले म्हटले जाऊ द्या वरचा मजला रिकामा. पण तो तिथं थांबला नाही पुढे बोलला कळस केला त्यांनी व्यंकम जिव्हा नास्ती ब्रह्मचारी क्षमे पिता. तो म्हटला माझा बाप ब्रह्मचारी होता. घ्या ऐकताय ना तुम्ही सगळे मग लक्षपूर्वक ऐका. बरं तो तिथंही थांबला नाही त्याने पुढे तर कळसच केला व्यंकम जिव्हा नास्ती ब्रह्मचारी क्षमे पिता माता सु मम शैव आजहा निपौत्रिका. तो काय म्हटला माझा आजा निपुत्रिक होता माझी आई वांज होती. आता तुम्ही हे सगळं ऐकलं ना आता बसल्या बसल्या हा ताळमेळ बसतो का जरा विचार करा. आता असंही तुम्हाला काही काम नाही जरा बसतो का ताळमेळ पा जरा ऐका काय बोलला तो खालून सुरुवात केला. तो सांगतोय माझी आई वांज होती. अरे जर तुझी आई वांज होती तर तुझा आजा निपुत्रिक कसा? जर तुझा आजा निपुत्रक आहे जर तू असं बोलतोय तर तुझ्या बापाचा जन्म झालाच कसा? तू सांगतोय माझा बाप ब्रह्मचारी होता तर तुझा स्वतःचा जन्म हा झालाच कसा? आणि जर तू हे सगळं जर तुझ्या तोंडाने सांगतोय तर तू सगळं हे बोलतो तरी कसा? मग हा मात्र प्रश्न आहे. विठ्ठला याला म्हणतात वदतो व्याघात दोषा. वस्तुस्थितीच्या 100% अपोजिट बोलणं याला व्याघात दोष म्हणतात. मग इथं प्रश्न असा निर्माण होतो जगद्गुरु श्री तुकोबाराय खऱ्या अर्थाने मागायचंच नाही आम्ही न मागणाऱ्यांच्या यादीतले आहोत आम्ही मागत नाही मग आज का मागतात हा प्रश्न आहे. आता मग पुढे ऐका तुकाराम महाराज चुकले का?
तुकाराम महाराजांना विस्मरण झालं का तुकाराम महाराजांकडनं काही दोष घडला का असं कोण म्हणू शकेल? तुकाराम महाराज चुकले म्हणायची कोणाची ताकद आहे महाराज? एकदाच प्रसंग घडला तर ऑफिस मध्ये जाऊन मार खावा लागला. कोणाची ताकद आहे तुकाराम महाराज चुकले? चुकले म्हणता येणार नाही, मग विस्मरण झालंय म्हणता येणार नाही, मग व्याघात दोष नाही, मग नेमकं कारण काय? हे सर्व काही नसताना देखील श्री तुकोबार आहे, न मागणारे असून देखील मग आज का मागतात याच कारण काय? काय याच कारण आहे? याच कारण एकच आहे. तुकाराम महाराज एकच सांगतात. मी तुम्हाला एक सांगतो पहा, आता महत्वाचा विचार सांगतो. आपलं काय ठरलं याला महत्व नाही. लक्षपूर्वक ऐका, तुम्ही जाणकार श्रोतोवर्ग आहात. आपलं काय ठरलं याला महत्व नाही. समोर व्यक्ती कोण आहे याच्यावर आपला निर्णय अवलंबून असतो, यस किंवा नो. हा, आपलं काय ठरलं हे महत्वाचं नाही. आमच्या गुरुजी परंपरेने उदाहरण देतात, तुम्ही कदाचित ऐकलं असेल. काय झालं, एका सासूरवासिनीच्या घरी एक मीटिंग ठरली महाराज. मीटिंग कसली? सगळे सासू सत्रे देर ननंद जावा सगळे एकत्रित आल्या. आता मला तुम्ही सांगा, या सर्वांच्या मीटिंग मध्ये सुप्रीम कोर्ट कोण, हे मीच सांगू का तुम्हाला? सुप्रीम कोर्ट ओनली सासू. हा, सासूबाई, ती सासू म्हणजे सुप्रीम कोर्ट. आता त्या सुप्रीम कोर्टाचं कोर्ट त्याच्या पुढे कोणाचं अपील असतं का? नसतं. मग त्यांनी निर्णय केला, म्हटले ऐका, येत्या दिवाळ सणाला तिचा बाप येऊ पाठवायचं नाही, मामा येऊ पाठवायचं नाही, भाऊ येऊ पाठवायचं नाही, ननंद तिचं कोणी जरी आलं, भाऊ चुलत भाऊ काका मामा कोणी जरी आलं, तर या दिवाळ सणाला आपल्या सुनेला पाठवायचं नाही. ठरलं, परफेक्ट निर्णय झाला. पण नेमकी गडबड अशी झाली, त्यापूर्वीचा सख्खा मामा हायकोर्टाचा जज, त्याने असं नियोजन केलं, म्हटले प्रतिवर्षी आपण आपल्या बहिणीला घेऊन जातो, मग ह्या दिवाळ सणाला या वर्षी आपण आपल्या भाचीला घेऊन जाऊ. ठरवलं त्यांनी, ऑफिस मध्ये आला, काउंटरवर बसला, सर्व नियोजन झालं, मग त्याचा निर्णय झाला, हा निर्णय आपण करू. पण त्यांनी ठरवून चालतं का? घरचा गृहमंत्र्याचा आदेश नको का? मग घरी गेला, म्हटलं प्रपोजल तयार करून आपण चालत नाही, या प्रपोजल वर घरी गेल्यावर सिग्नेचर होणं गरजेचं आहे. घरी गेला, पण म्हटलं जरा हे निर्णय घेताना फसकन फाईल पुढे करून जमणार नाही, जरा घरचा मूड पाहून, हे सगळं घरचं वातावरण पाहून घरी गेला. मूड जर मूड क्लिअर नसला तर वेगळंच बोलायचं. मग ती पोळ्या लाटत असेल का, मग आपण म्हणायचं लाटून देऊ का भाजून घेऊ, उलट बोलायचं, सरळ नाही. घरी गेल्यावर मूड क्लिअर होता, म्हटले ऐका, माझं असं म्हणणं आहे, या दिवाळ सणाला बहिणीला आणण्यापेक्षा भाचीला आणलं तर चालेल का? बायकोनी परफेक्ट पटकन निर्णय घेतला, आणि स्वार्थ निर्णय इकडे लवकर होत असतो. त्यांनी विचार केला, भाची बहिणीपेक्षा भाची कधी बरी, कधी पण म्हटले, म्हटले त्यांची बहीण म्हणजे आपली ननंद आहे. मग ननंदेला काम सांगता येईल का? येणार नाही. ननंदेला जर काम सांगितलं तर ती कसा आनंद करेल ननंद? म्हणून हे शक्य होणार नाही. निर्णय केला, म्हटले भाचीला आणण्यास परवानगी झालं, घरी गेले, ऑफिसला गेले, ऑफिसवरून आपलं पर्सनल काम अधिकाऱ्यांना सांगितलं, मी माझ्या पर्सनल कामासाठी चाललोय, माझ्या बरोबर येऊ नका. मग त्या जज साहेबांची गाडी, त्या लाल दिव्याची गाडी सर्व अशी आवाज करत करत त्या बीबीच्या दारात गेली. आता ती जज साहेबांची गाडी होती, सर्व तिथं गेल्यानंतर मग यांची धांदळ उडाली, पाणी द्या रे, साबण द्या रे, टॉवेल द्या रे, बसायला टाका रे, बैठका टाका रे, अंक करा रे, कुठून आले, कशा आयशावर गंगा वळली, धावपळ झाली त्यांची, एवढी धावपळ एवढी धावपळ, कसे आले, कुठून आले, कसे आयशावर गंगा वळले. ते म्हटले थांबा राव, जरा लय गडबड करू नका असं, अहो कसे काय आले, अहो ते म्हटले तुमची दोन नंबरची सून नाही का? म्हटले हो, अगदी बरोबर आहे. मग मी तिचा मामा तिला घ्यायला आलो, मग तेवढे त्याच्या डोक्यात हेच राहिलं नाही आपलं काय झालं, तो म्हटलं असं आहे का, घेऊन जा. असं म्हटल्यावर याचे घेऊन जा शब्द ऐकले बैठकी त्या किचन मध्ये यांच्या बायकोने, त्या पुरीच्या सासूने. पूर्वी असं असायचं, कोणाड्यात अनुसंधानासाठी जागा असायची, हिने त्याच्यात तोंड घातलं आणि आवाज दिला, आता एवढा गांगरलेला गडी याला सुकण साक ऐकायला जाते का? एवढा गडबडलेला गडी आवाज, इकडे इकडे आवाज दिला, आला. म्हटले का, परवा आपलं बैठकीत काय ठरलं, कोणी जरी आलं तर आपल्या सुनेला पाठवायचं नाही, ठरलं? म्हटले नक्की ठरलं. मग काय वर तोंड करून जा घेऊन, हे काय? तो म्हटला तुमचं म्हणणं अगदी खरं आहे, आपल्या पत्नीशी बोलतो, आपलं काय ठरलं ते आढ्याला टांगून ठेव. कळतं का तुम्हाला? आपलं काय ठरलं ते आढ्याला टांगून ठेव. न्यायला कोण आलंय पाय? जज, हायकोर्टाचा जज.
नेने सज्जलाय ते काही योगेश महाराज आऊ अडेकन उठले सुटले घ्यायला पळले घ्यायला स्वतः साक्षात जज घेण्यासाठी आले म्हणून आपला ठरून उपयोग नाही हा जसा व्यवहार आहे तस अंतरिक्षामी वृत्तीच्या द्वारा खऱ्या भक्तीच्या द्वारा जगतगुरु तुकोबारा सांगतात मागायचंच नव्हतं पण का मागितलं स्वतः देव ज्या वेळेला घ्या घ्या म्हणून लागले त्यावेळेला पंढरीनाथाकडे आम्ही मागितलं विठ्ठल हे निश्चित ठरलं पण का मागितलं तर स्वतः भगवान ज्या वेळेला आम्हाला आग्रह करू लागले घ्या घ्या म्हणू लागले ना त्या त्या वेळेला मागितलं आणि हीच मागणी खऱ्या अर्थाने जर देणारच असाल तर मात्र द्यायचंच असेल तर आम्हाला सेवेचं दान द्या ही मागणी तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या तर नाहीच आमची जी परंपरा आहे ही न मागणाऱ्यांच्या यादीत आहे आमची परंपरा ही आम्ही मागत नाही ही आमची वडिलांची परंपरा आहे आम्ही मागत नाही पण स्वतः पंढरीना ज्या वेळेला आग्रह करतात ना त्यावेळेला आम्हाला मागावं लागतं देवाचा आग्रह म्हणून तर आम्ही जर मागतच नाही जर मागायचंच ठरलं तर उचिताचं मागायचं अनुचिताचं टाळायचं ही आमच्या वडिलांची परंपरा आहे काय मागणे आमची परंपरा नाही पण परंपरा मागणं नाहीच पण जर मागितलं
तर उचिताच मागायचं अनुचिताच टाळायचं. विठ्ठल विठ्ठल परंपरेचा उद्देश डोळ्यापुढे ठेवून तुकोबा राय आपल्या मानवी जीवनाचं मार्गक्रमण करतात आणि परंपरेची सेवा परंपरेचा इतिहास स्मरणात ठेवून जो आपलं जीवन जगतो त्याला धर्म असं म्हणतात. शास्त्रकार वर्णन करतात ते धर्म जोपासल्यासारखं ते कार्य आहे. याच उत्तर भगवान कृष्ण परमात्मा गीतेत अर्जुनाला तिसऱ्या अध्यायामध्ये करतात. अर्जुना परंपरेला स्मरण ठेवून आपलं जीवन जगणं हा मात्र एका कामेचा तो एक खऱ्या अर्थाने धर्म ठरू शकेल. यद्यदा आचरती श्रेष्ठ तत्तदेव सर्व क्षणः सयत प्रमाणं कुरुते लोक सदनु वर्तते. ये थवडील जे जे करते दया नाम धर्म ठेवते. परंपरेचा इतिहास स्मरणात ठेवून जीवन जगणं म्हणजे हा एक प्रकारचा धर्म आहे. विठ्ठला चिंतन फार गोडे लक्षपूर्वक आपल्या लक्षात येईल. मागायचं नाही हे आमचं ठरलंय पण देवा स्वतः देवाचा आग्रह आहे म्हणून आम्ही मागतोय हे तुकोबारायांचं कारण आहे. मागायचं नाही पण देवाचा आग्रह म्हणून मागणं आहे. पण मागायचं काय काय मागणे हे अमानुचित. आता या प्रमाणामध्ये अनुचित शब्दाचा प्रयोग केलेला आहे. मला तुम्ही सांगा म्हणजे मागायचं नाही त्याचा शब्द प्रयोग आहे आणि जे मागायचं आहे त्याचा शब्द प्रयोगच नाही. मराठी भाषेतल्या व्याकरणाची एक मजा आहे. काही शब्द अविरात्मक असतात काही पूर्णविरामात्मक असतात खऱ्या अर्थाने काही उद्गारवाचक असतात. श्री तुकाराम महाराज सांगतात काय मागणे हे आमा अनुचित म्हणजे याचा अर्थ अनुचिताच टाळायचं आणि उचिताच मागायचं आहे. पण आता इथे मजा आहे. आता उचित म्हणजे काय अनुचित म्हणजे काय सोपं सांगतो. फार सखोल गेलं तर लक्षात बसणार नाही. अगदी सोपं व्यवहारातलं उदाहरण देतो म्हणजे तुमच्या झटकन डोक्यात येईन पटकन लक्षात. उचित म्हणजे काय लक्षपूर्वक काय सगळ्यांना विचारतो. आपण सगळे संसारिक माणसं आहे. बायकोला साडी घेणं उचित का अनुचित. बायकोला साडी घेणं उचित का अनुचित. उचित आहे घेतलीच पाहिजे. महाराज ती अर्धांगिणी आहे काय घेऊ नये. तिचं सर्वस्व जबाबदारी आपल्यावर आहे. तिला शब्द आहे खरा अर्धांगिणी पत्नी. आलं का लक्षात. अर्धांगिणी शब्दाचा अर्थ सगळ्या गोष्टीत मात्र तिचा अर्धा वाटा. पण शास्त्र एवढं गोड आहे चांगल्या गोष्टीत वाटा आणि वाईट गोष्टीत आपण तिच्यात वाटे हे असं आहे. ऐका शास्त्र असं आहे आपल्याकडनं पाप घडलं तर मात्र तिला दोष नाही पण तिच्याकडनं पाप घडलं तर आपल्याला दोष आहे. पत्नीने केलेले पाप पतीने भोगावे. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे. विठ्ठल हे जर जास्त सांगितलं तर घरी डोकेदुखी होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून महत्वाचा विचार असा आहे अर्धांगिणी शब्दाचा अर्थ असा आहे आपलं सर्वस्व. एकदा बापानी कन्यादान केलं तर तो सुटला ना हा अडकला. मग मात्र याची सर्वस्व जबाबदारी तिच्यावर आहे. म्हणून संसारामध्ये सावध शब्दाचा शब्द प्रयोग केलेला आहे. मग तांदूळ पडतानाच पहिला शब्द प्रयोग आहे शुभ मंगल सावधान आली लग्न घटी काय म्हणते लग्न लागतंय काय मंदिराकडे पळत. सांगण्याचं कारण असं आहे सावध शब्द रामदास स्वामींना कळाला वर्णन आपल्याला पाठ आहे. सावध शब्द काय सांगतोय जर सावध शब्दाचा सावध शब्द लक्षात आला नाही तर मात्र खऱ्या अर्थाने तो अडचणीचा ठरेल. म्हणून सावधानता जीवनातली कळाली पाहिजे. ज्यांना कळाली त्यांचा संसार सुखाचा आहे ज्यांना कळालं नाही त्यांना मात्र तो दुःखाचा आहे. विठ्ठल घेतली पाहिजे ती अर्धांगिणी आहे. एकदाच माणूस आवडीपुटी नाव घेतून त्या नावात अडकल्या जातो. आलं का लक्ष. एकदाचा फसला पण मात्र त्या फसून मात्र अलिप्त कमळ जळी जाईल.
कमळाची पाकळी पाण्यात राहते पण पाण्यापासून अलिप्त राहते, तसं संसारिक जीवन माणसाचं आपण संसारात राहावं पण आपल्याच संसार नसावा, अध्यात्माचं ब्रीद संसारी असावे ज्ञानोबाळांनी दिलेलं। दुसरं उदाहरण आहे वाळलेलं नारळ। ओलं नारळ म्हणजे संसारात अडकणे आणि वाळलेलं नारळ म्हणजे संसारातून विरक्ती। विठ्ठल विठ्ठल वाळलेलं नारळ फोडलं की त्यातला प्रसादाचा भाग एकीकडे आणि कवटी एकीकडे, ते कवटीला धरून राहत नाही। तसं मात्र सुखी संसाराचं रहस्य आहे खऱ्या अर्थाने। त्याप्रमाणे अलिप्त जीवन संसारात आपण पाहिजे पण आपल्यात संसार नसावा, सांगण्याचं कारण असं आहे। सांगत मी आपल्याला असं होतो की अर्धांगिणी याचा अर्थ पत्नी, तो संसार स्वीकारला पाहिजे, याचं नाव संसार आहे। विठ्ठल विठ्ठल इथून वाढत गेलं आपलं काही चाललं होतं। पत्नीला साडी घेणं उचित आहे, उचित आहे, उचित आहे की घेतली पाहिजे ती आपली अर्धांगिणी, पण ऐका साडी घेणं उचित आहे पण ऐकून ठेवा, उद्या जर एखाद्याची पत्नी फारच लाडात आली म्हटली धुणे तुम्हीच द्या, मग काय करे वेड्यापणा झाला म्हटले। साडी घेणं इथपर्यंत उचित आहे पण धुणे तुम्हीच द्या म्हणणं हे अनुचित आहे। व्यवहारातली भाषा समजण्यासाठी हे कर्म निषिद्ध आहे, ते आपल्याला न शोभली आहे, म्हणजे न शोभणारे त्याचं नाव अनुचित आहे आणि जे शोभणार आहे त्याचं नाव उचित आहे। तसं श्री तुकोबाराय सांगतात हे जसं अनुचित आहे अशा अनुचिताचा बाह्य संसारातून आमच्या अंतकरणामध्ये स्वीकार नाही, फक्त जो स्वीकार आहे तो मात्र उचिताचा स्वीकार आहे। विठ्ठल मग याला उचित आणि अनुचित तसं श्री तुकोबाराय सांगतात मागणं फक्त उचिताच आहे, अनुचिताचा त्याग आहे। म्हणून मागायचंच नाही पण मागतात म्हणून पंढरीनाथ देतात आणि पंढरीनाथ आग्रह करतात म्हणून श्री तुकोबाराय मागतात। हे जे सुख पुढते मागतो आगळे आनंदाची फळी सेवादार। या अभंगाच्या समग्र चिंतनाच्या पहिल्या चरणाचा उत्तर अर्धेचा अर्धाचा समन्वय म्हणजे आपल्या कीर्तनाच्या सेवेचा हा एक समन्वय अनुलक्षण प्रकार असा आहे। मागतो आगळे सेवेचं दान आमच्या जीवनामध्ये घडावं, आमच्या जीवनातली भक्ती, आमच्या जीवनाचा परमार्थ करत असलेलो त्या देवतेची उपासना, त्या उपासनेचं कारण आमच्या जीवनाची
जीवनाची खरी आनंदाची प्रेरणा आम्हाला अपेक्षित आहे. परमार्थिक जे प्रेम आहे हे शाश्वत आहे. परमार्थाचं जे समाधान आहे हे चिरकाल शेवटच्या क्षणापर्यंत टिकणार आहे. आणि क्षणभंगूर माईक पदार्थाचं जे प्रेम आहे ते मात्र क्षणार्धात नष्ट होणार आहे. मग खऱ्या देवाची सेवा, खऱ्या परमात्म्याची सेवा आमच्या जीवनामध्ये घडावी न जाणो शेवटच्या श्वासापर्यंत नाही तर आमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तो आमचा आनंदी ठरेल म्हणून सेवेचं मागणं आहे. मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान. सेवेचं दान पाहिजे आणि म्हणून या दानाची मागणी तुकोबाराय करतात. मला तुम्ही सांगा मग खरे अर्थाने आगळ शब्दाचा काय अर्थ आहे? आगळ म्हणजे काय महाराज? वेगळं. आणि वेगळं म्हणजे आगळ. चालू द्या संध्याकाळपर्यंत. आगळ म्हणजे वेगळं, वेगळं म्हणजे आगळ आहे. आगळ शब्दाचा अर्थ विलक्षण आहे. काहीतरी वेगळं मागणं आहे. मग एक महत्वाचा सिद्धांत लक्षपूर्वक ऐका. आमच्या जीवनातल्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची जी भक्ती आहे ही भक्ती फक्त परंपरे समोरचे करतात म्हणून मी करणार आहे, माझ्या भोवतालचे करतात म्हणून मी करणार आहे, आमच्या शेजारच्या गल्लीतले करतात, घरातले करतात, गावातले करतात, शहरातले करतात म्हणून मी करणार आहे, अशी भक्ती कामाची नाही. खऱ्या भक्तीचा बीजांकुर कणाकणामध्ये मनामनामध्ये होणं म्हणजे जीवनाला आनंद प्रदान होणं हे सेवेचं माध्यम आहे. विठ्ठल आणि अशी सेवा घडावी म्हणूनच या भक्तीचं ब्रीद, या भक्तीच्या परंपरा अन्यान्य साधनेच्या द्वारा निश्चित केल्या आहे. म्हणून अशी सेवा आमच्या जीवनामध्ये घडावी हेच दान तुकोबाराय जर तुम्हाला द्यायचंच असेल देवा तर आम्हाला हे द्या. मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान. त्या सेवेचं पुनरावृत्ती, त्या सेवेचं परिवर्तन आमच्या जीवनामध्ये आनंदामध्ये झालं पाहिजे. मिळणारी जी फलप्राप्ती आहे ते आमच्या जीवनामध्ये आनंदाला कारण ठरली पाहिजे. विठ्ठला हा भाव मात्र त्यातला अत्यंत महत्वाचा आहे. आता पुढे ऐका, इकडे लक्ष द्या. सेवेचा दानादानात प्रकार आहे. मागतो आगळे सेवेचं दान द्या. दान किती प्रकारचं आहे? विद्यादान, अर्थदान, ज्ञानदान आणि भक्तिदान. धरणे महाराज तुम्ही लेट आल्यामुळे परत कॅशेट होणार. या सगळ्या गोष्टींसाठी हे सगळे दानाचे प्रकार आहे. मग त्या त्या पद्धतीतून ते दान आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे. पण तुकाराम महाराज प्रत्येक दानाचं महत्व प्रतिपादन करत नाही तर परमात्मा सेवेचं दान माझ्या जीवनामध्ये घडावं याच्यासाठी समग्र आयुष्याचा खटाटो हा परमात्मा सेवेच्या दानासाठी आहे. विठ्ठल आणि अशा सेवेचं दान घडावं म्हणून खऱ्या अर्थाने गोरक्षनाथ मंदिराची पुनरावृत्ती आहे. अशी सेवा घडावी, नवनाथ भगवंताची सेवा घडावी म्हणून हा यज्ञ आहे, म्हणून हे नामचिंतन आहे, म्हणून ती कथा आहे, म्हणून ते कीर्तन आहे, म्हणून ती उपासना आहे, म्हणून ते ज्ञानार्जन आहे, म्हणून ते भजन आहे. या समग्र गोष्टींचं मूळ परमात्मा सेवेचं बीजांकुर म्हणजे ती सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. खऱ्या या भक्तीचं ते रहस्य आहे. आणि म्हणून या प्रकारचं दान आहे. पण एका बाजूचा विचार असा आहे जसं हे दान श्रेष्ठ आहे तसं बाह्य परिस्थितीचे सुद्धा दानाचे प्रकार वेगवेगळे. आपल्या धर्म परंपरेमध्ये अन्नदानाला महत्व आहे, है की नाही? ज्ञानदानाला महत्व आहे. काहींनी फक्त ज्ञान कमवलं पण दिलं नाही त्या ज्ञानाचा उपयोग होत नाही. ज्ञान कमवणं सोपं आहे, ऐकून ठेवा वाक्य. कदाचित स्वतःच्या ध्येय निश्चितने ज्ञान कमवणं हे तुमचं प्रारब्ध आहे पण तुमच्या जीवनाचं खरं मोठेपण ते ज्ञान दुसऱ्याला देणं हे सगळ्यात मोठेपण आहे. विठ्ठल म्हणून हे ज्ञानदान आहे. दुसरं धनदान हे सुद्धा. जसं द्रव्य दानाने धनाची शुद्धता होते, अन्नदानाने अन्नाची शुद्धता वृद्धी होते, तसं ज्ञानदान
दुसऱ्याला देणारे ज्ञात्या ज्ञानाची वृद्धिंगता होते. हे दानाचे पुनरावृत्तीचे श्रेष्ठत्वाचे प्रकार आहे. म्हणून हे दान जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे. मी आपल्याला एक प्रश्न करतो, आपल्या खऱ्या अर्थाने धर्म परंपरेमध्ये दानाच्या बाबतीत एक थोर श्रेष्ठ पुरुष होऊन गेला, सम्राट होऊन गेला, त्याचं नाव आहे दानशूर कर्ण. दानाच्या बाबतीत मोठा गणला गेला. मला तुम्हाला एक पिटिका सांगायची आहे, कर्ण दानाच्या बाबतीत मोठा का मोठा सांगतो. भजन करा विठ्ठल. कर्ण दानात श्रेष्ठ का म्हणला गेला, एकच भाव सांगतो पुढे चालतो. प्रसंग असा घडला, कर्ण दानशूर का, विलक्षण विराट श्रेष्ठ का. प्रसंग एक दिवस असा घडला, कर्णाची दाढी करायला तो नाभिक घरी आला. दाढी करत असताना ज्या वेळेला ज्या वाटीमध्ये म्हणतात दाढी चालू होती, ती वाटी सोन्याची होती. सोन्या म्हणजे आपल्या गल्लीतला नाही, सुवर्णाची होती. सुवर्णाची वाटी. त्या सुवर्णाच्या वाटीत तो नाभिक दाढी करत होता. एवढा दानी, एवढा श्रीमंत, एवढा श्रेष्ठ दानाच्या बाबतीत. पण प्रसंग असा घडला, ऐका. दान ज्या वेळेला ती दाढी तो नाभिक करत होता, कोणीतरी याचक आला आणि तो याचक शेजारी बसला. त्या याचकाने मागणी केली, महाराज तुमचं नाव ऐकून इथपर्यंत, तुमच्या दानाचं श्रेष्ठत्व ऐकून आम्ही इथपर्यंत आलोय, काहीतरी द्या. कर्ण मोठा का? त्या क्षणात कर्णाने ते दाढीचं पाणी फेकलं, डाव्या बाजूला ती सुवर्णाची वाटी होती ती घेतली आणि त्या याचकाला दान करून टाकली. वाटी दान केली ही नाभिकाने पाहिली. नाभिकाने प्रश्न केला, महाराज तुम्ही दान केलंय चांगलंय, तुम्ही दानाच्या बाबतीत श्रेष्ठ आहात, पण सांगूया तुम्ही हे दान करताना तुमच्याकडनं जरा एक पाप घडलाय, प्रमाद घडलाय. काय याचं कारण असं आहे, शास्त्र सांगतं डाव्या हाताने दान देऊ नये. डाव्या हाताने जर दान दिलं तर ते पाप आहे, तो प्रमाद आहे, आणि हे तुमच्याकडनं घडल्या गेलंय. सांगा याचं कारण. नाभिकाने ज्या वेळेला प्रश्न केला त्यावेळेला कर्णाने दिलेलं उत्तर गोड आहे. कर्ण सांगतोय म्हणूनच कदाचित या गोष्टीचं मलाही माहिती, डाव्या हाताने दान देणं हे प्रमाद आहे, पाप आहे. पण माझ्यातलं विलक्षण सांगू काय, जर मी ते दान देताना ती वाटी कदाचित उजव्या हातात घेईपर्यंत न जाणू मी मेलो असतो, तर त्या दानाचं महत्व मला मिळालं नसतं. म्हणून मी त्या क्षणात दान केलं हे त्याचं कारण आहे. हे माझ्या जीवनातलं श्रेष्ठत्व आहे, म्हणून कर्ण दानाच्या बाबतीत श्रेष्ठ आहे. विठ्ठल. दान अन्य अन्य प्रकारांच्या द्वारा दानाची क्रांती श्रेष्ठ आहे. तसं जगद्गुरु श्री तुकोबार आहे, आजच्या अभंगाच्या द्वारा भक्ती करण्यासाठीच्या विश्व कल्याणासाठी जो जो जीव त्या त्या पद्धतीतून जो भक्ती करतो त्या भक्तीसाठी आदर्श उदाहरण श्री तुकोबार आहे देतात. देवा द्यायचं असेल तर हे सेवेचं दान द्या. मग सेवेचं दान अन्य अन्य प्रकारे आहे. देवाची उपासना घडावी, अन्य अन्य भक्तीच्या द्वारा उपासना घडावी, तीच उपासना म्हणजे सेवेचं दान आहे. विठ्ठल. ऐका, आणि ही सेवा घडण्यासाठी मृत्यू लोकातलं मानवी जीवन श्रेष्ठ जीवन आहे. धर्मशास्त्राने अनेक प्रकारचे पुरुषार्थ सांगितले, त्यात हे चार पुरुषार्थ आहे. या चार पुरुषार्थातला एक जर पुरुषार्थ नसेल तर माणसाचं जीवन निरर्थक सांगितलंय. सुभाषित काळ वर्णन करतात, धर्मार्थ काम मोक्षाणाम यस्य कोऽपि न विद्यते आचागलस्तनश्चैव तस्य जन्म निरर्थकः. धर्म अर्थ काम आणि मोक्ष ही चार पुरुषार्थ ज्यांच्या जीवनात आहे त्याचं जीवन सार्थक आहे. यातला एक जरी पुरुषार्थ नसेल तर तस्य जन्म निरर्थकः. विठ्ठल. म्हणून अशा भक्तीच्या द्वारा या मृत्यू लोकातल्या मानवी जीवनामध्ये मानवी जीवन हे श्रेष्ठ जीवन आहे. मग या श्रेष्ठ जीवनाकडून खरी भगवंताची सेवा घडण्यासाठी या मृत्यू लोकातलं हे मानवी जीवन आहे. केले होते याची जन्मे Oh, my God.
तुका म्हणे कर्मे जाळोनिया सरती। तुकोब महाराज सांगतात अशा प्रकारचं ज्ञान याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे। ते ह्याच जन्मात करता येतं परमात्म्याची सेवा, ह्याच जन्मात पुरुषार्थ साधता येतो तो ह्याच जन्मात, हे भक्तीच सौख्य प्राप्त करता येतो तो ह्याच जन्मामध्ये। म्हणून भक्तीची क्रांती श्रेष्ठ सिद्ध करता येते ती मानवी जन्मात। म्हणून तुकाराम महाराज सांगतात द्यायचंच असेल तर सेवेचं दान मागतो आगळे। सेवा दान महत्वाचं आहे। मग कोणती कोणती सेवा? एक अपूर्व इतिहास मी आपल्या समोर एक वेगळा इतिहास मांडतो। जीवनातली हीच सेवा मागणं या सेवेचं तुकोबाराय भगवंताकडे करतात। प्रसंग असा आहे, मी आपल्याला एक प्रश्न करतोय। रामायणामध्ये त्या रामायणामध्ये एका अशिक्षित म्हातारीने सेवा केली, सेवेची संधी साधवली, काय नाव आहे? शबरीमाता। बरोबर आहे, मलाही माहित होत तुम्ही सगळे शबरीमाताच सांगणार। बरोबर आहे, तुमचं चुकीचं नाही, कारण शबरी माणसाचे तेवढी पाठ आहे। बरोबर आहे, रामायणातलं प्रसिद्ध उदाहरण शबरीमातेचं आहे, पण मला शबरीने सांगायची आहे त्या केवटाची आई। तो गुहक एक अशिक्षित म्हातारी, त्या म्हातारीने या जन्मामध्ये परमात्म्याची सेवा कशी साधवली ऐका। महत्वाचा विचार असा आहे, कशी सेवेची संधी साधवली ऐका, कशी संधी साधवली। प्रसंग गोडा इकडे लक्षपूर्वक ऐका। हा पाणी द्या, कारण तेवढं बाहेर पडतंय पाणी, पाणी पिऊ द्या। विठ्ठल विठ्ठल। आता तर असं वाटायला लागलंय हे जग अपडेशन कडे चाललंय, कळेल का तुम्हाला? दिसून दिवस गर्मी वाढत चालली आहे। टेम्परेचर आता किती आहे सध्या दुपारच? 40 45, पुढच्या वर्षी 55 राहील, आलं का लक्षात? आणि थोड्या दिवसांनी 90 पर्यंत गेलं तर सगळं संपेल। विचार अवघड आहे। महत्वाचा विचार मी आपल्या पुढे असं मांडतोय, सेवेचं दान कशी त्या म्हातारीने सेवा साधवली ऐका, कशी साधवली सेवा। प्रसंग असा घडला, रामचंद्र प्रभूंना वनवास निश्चित झाला। ज्या रामचंद्र प्रभूंची पदकमल राजसिंहासनाकडे जाणार होती त्या रामचंद्र प्रभूंची पावलं वनवासाकडे मार्गस्थ झाली। कैकेयी मातेच्या सांगण्यावरून राजा दशरथाने वनवास निश्चित केला। राजभूषण काढून टाकली, वलकल परिधान केली, कैकेयी कौसल्या सुमित्रा मातेचं दर्शन घेतलं, सुमंत प्रधानांना आज्ञा करायला सांगितलं, रथ ससज्ज करा। रथ ससज्ज केला। रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी सीता माता त्या रथाकडे मार्गस्थ झाले, रथामध्ये बसणार। सर्व अयोध्येच्या जनतेच्या कानावर बातमी येण्याच्या अगोदर सर्व आनंदित जनता आहे, अरे राम राजा होणार आहे, राम राजा होणार आहे, सर्व आनंदाचं वातावरण आहे। काही वेळातच सर्व जनतेच्या कानावर बातमी पडली, अरे त्या रामचंद्र प्रभूंनी खऱ्या अर्थाने राजसेना सिंहासनाकडे जाणार, ते प्रभू वनाकडे निघाले। जड पावलांनी, दुखित अंतकरणांनी, शाश्रुनयनांनी, लिकी बाळी बाया बापडे लहान थोर सर्व भाविक मंडळी, ग्रामस्थ मंडळी रामचंद्रांच्या रथाच्या मागे ओळवण करण्याकरता निघाले। प्रभूंचा रथ निघाला, सर्व अयोध्येचा समाज रामचंद्रांच्या रथाच्या पाठीमागे। प्रभूंना पलीकडे जायचंय, मध्ये एक नदी आहे, तिचं नाव शरयू नदी आहे। पलीकडे केवट, त्याचं नाव गुहक आहे, तो मोठा मातृभक्त नावाडी आहे। अयोध्येची जनता त्या नदीच्या स्थिरावर स्थिर झाली। इकडनं आवाज दिला अयोध्येच्या लोकांनी, बाबा इकडे ये, आमच्या रामचंद्र प्रभूंना पलीकडे घेऊन जा। त्यांनी सांगितलं, थांबा मी माझ्या आईला विचारतो। पटकनी उडी टाकली, धावत गेला, त्याची वयोवृद्ध माता कुपीमध्ये बसलेली होती। आवाज दिला, म्हटलं आई पलीकडे दशरथ नंदन राजा रामचंद्र आलेत, आणण्याकरता जाऊ। म्हातारीने आतूनच उत्तर दिलं, शाह ना असेल तर त्याच्या नादी लागू नको, त्याच्या नादी लागूच नका। गुहक शांत झाला, बराच वेळ झाला बसला गेला, शांत झाला। इकडनं अयोध्येचे लोकांनी बघितलं, अरे तू का बसलायस, आमच्या प्रभूंना पलीकडे घेऊन जा बाबा, इकडे ये, का वेळ लावतोयस? त्याने तिकडनं उत्तर दिलं, माझी आई नको बोलते। असं म्हटल्यावर, आई नाही बोलते म्हटल्यावर रामायणातला एक नंबर गरम डोक्याचा माणूस म्हणजे लक्ष्मण।
आक्रमण झाला काय रे, माझ्या प्रभूंना नेना करता तुझी आई इन्कार करतेस का, इन्कार करतेस, बोल बोल, माझ्या प्रभूंना नेण्याकरता तुझी आई नको म्हणते, तुझी आई काही काही काहीच्या पॅनलची कथा आहे, निधर्मी, धर्माविरुद्ध आचरण करणारी, भ्रष्ट वागणारी, खऱ्या अर्थाने एक भ्रष्ट जीवन जगणारी, थांब म्हटला, मागे हात टाकला, भात्यातून बाण घेतला, ससज्ज केला, मारतो म्हटला तुला, बाण तयार केला तेवढ्यात भगवान रामचंद्र प्रभूंनी पाहिला म्हटले लक्ष्मणा प्लीज सिट डाऊन खाली वरीस, म्हटले बाबा वनवासातली ही सुरुवात आहे, म्हटले असं करू नकोस, हे जर केलं तर तो जो आहे तू ज्याच्यावर धावलास तो फार मोठा हरिभक्त पराय नाही, असं काही करू नको म्हटले, थांब, भगवंतानी लक्ष्मणाला शांत केलं, स्वतः भगवान उठले, भगवंत त्या केवटाला आवाज देतात, म्हटले बाबा रे जी तुझी वयोवृद्ध माता नाही बोलते तिला अलीकडे घेऊन ये, तो गेला त्याच्या वयोवृद्ध मातेला नावेत बसवलं, अलीकडे आला, रामचंद्रजींचा दोघांचा संवाद सुरू झाला, ऐका प्रसंग, प्रभूजी सांगतायत, म्हटले आई का पलीकडे जाऊ देत नाही, का इन्कार करता, का नको म्हणता, बोला, त्यावेळेला त्या म्हातारीने सांगितलं, रामा नको बोलायला लावूस, नको नको अजिबात बोलू नकोस, तुला माहित नाही का तुझा महिमा, अरे म्हटले एकदाच रजत कणाचा स्पर्श दगडाला झाला आणि त्याची बाई झाली, घ्या म्हातारीचं डोकं, आणि तुला माहित नाही का म्हटले हे सगळं घडलं गेलं तुझ्या या महिमाचा एवढा विलक्षण अर्थ आहे, आणि ह्या माझ्या गरीब पोराचं म्हणजे हे माझं गरीब पोरग गंठीराण माळकरी त्याच्या पोट भरण्याचा धंदा म्हणजे ही नौका आहे, आणि ही लाकडाची आहे, जर तुझा स्पर्श या लाकडाच्या जर नावेला जर झाला तर मग पहिलं याचं लग्न झालंय कुठं, दोन दोन बायकांपासून आहे का, म्हटले रामा हात जोडते, म्हटले त्याला हे असं काही नको, आमच्या गरीबाचा पोट भरण्याचा धंदा आहे, आणि ऐक म्हटले रामा तुला मी एक सांगते, मला बोलून त्याच्या उपजीविकेचं साधन म्हणजे ही नौका आहे हे लक्षात ठेव, आणि याला दुसरा साईड बिझनेस नाही, साईड बिझनेस कळतो कळत असेल, वर कमाई अजून सोपं सांगू का, टेबलाच्या खालून खुर्चीच्या मागून असं काहीच नाही, अशी वर कमाई काहीच नाही, त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे ही लाकडाची नौका आहे रामा, म्हणून हात जोडते बाबा तुला विनम्र खऱ्या अर्थाने नम्रता करते की तू निघून जा, आमच्या गरीबाच्या नादी लागू नकोस, भगवान शांत झाले, मनातून भगवान विचार करतायत आजी याला काही पर्याय नाही का, दुसरा पर्याय शोधा, प्रभू ज्या वेळेला असं बोलल्या गेले त्यावेळेला त्या म्हाताऱ्याने उत्तर दिले, म्हटले रामा याला एकच पर्याय, याला एकच पर्याय, तुझे पदकमल माझ्या स्वतःच्या हाताने 100% विरहित करणं हाच पर्याय, बोल रामा देतो का परवानगी, रामा बोल, म्हातारी घाईत करायला लागली, बोल रामा देतो का परवानगी, 100% रजकाने विरहित करते, त्यावेळेला रामचंद्रजी स्मित असं केलं, प्रभू बोलतायत आजी आता नाहीच काही पर्यायच झोप आहे, आता काय, आता पर्याय नाही करा, रामचंद्र परवानगी देतात, काय प्रसंग असेल महाराज, आपल्या डोळ्यांना इथून दिसेल, त्या म्हातारीने केवटाला सांगितलं काठवट घेऊन ये, काठवट कळते का तुम्हाला, काठवट कळत असेल, काठवट म्हणजे चिमण्यांना पाणी पाजायचं नाही का, चुकलं वाटत, काठवट म्हणजे पूर्वी महिला त्यात भाकरी करण्याचं ते साधन, थोड्या दिवसाने ते प्रदर्शनात ठेवावं लागेल, याला काठवट बोलतात, आलं का लक्षात, काठवट म्हणजे भाकरीचं ते भांड, लाकडाचं भांड आणण्याकरता सांगितलं, म्हटलं घेऊन ये, तो गोहक ते भांड आणतो, आपल्याला इथून दिसेल स्वतः रामचंद्र प्रभूंचे पाय म्हातारीने त्या काठवटीत ठेवले, शरयू मातेतून ते पाणी तीर्थ आणलं, तो स्वतः प्रभूंच्या चरणावरती पाणी ओततोय, आणि ती म्हातारी प्रभूंचे पाय धुते महाराज, एवढं मोठं सौभाग्य तिच्या जीवनामध्ये लाभलं, स्वतः कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तृत्व असणारा ब्रह्मांड चालक राजा राम परमात्म्याचे पद कमल धुवू लागली, स्वतःच्या साडीच्या पदराने स्वच्छ पाय पुसले, 100% रजकन विरहित केले, आणि मग ती म्हातारी रामचंद्रांना सांगते, रामा आता तुम्ही नावेत बसा, सर्व अयोध्येच्या जनतेने तीर्थ घेण्यासाठी लाईन लावली, द्या तीर्थ, आणि एक नंबरला लाईनला लक्ष्मण गेलाय, दे तीर्थ, लक्ष्मणाने असं पाहिलं, पठ्या 10 मिनिटांपूर्वी बाण घेऊन मला मारायला धावला तर हो मागे तीर्थ देणार नाही, परत प्रभूंकडे लक्ष्मण याला मला तीर्थ देत नाही, भगवंतानी सांगितलं, लक्ष्मणा तुला कळत कसं नाही रे, मी म्हटलं होतं तो फार मोठा हरिभक्त पराय, तू त्याच्या नादी लागू नकोस,
इस्रेलप्रमाणे सर्वांनी तीर्थ घेतलं, अयोध्येची जनता कृतकृत्य झाली, रामचंद्रजींच्या पदकमलाचं तीर्थ मिळालं महाराज। प्रभू लक्ष्मणजी, रामचंद्र प्रभू सीतामाता त्या नौकेत बसले, नौका निघाली, रामचंद्रजींची नौका मार्गस्थ झाली। अयोध्येच्या जनतेने राम राम श्याम श्याम पूर्ण विराम घेतला, म्हटले जा देवा, 14व्या वर्षाच्या शेवटच्या क्षणाला म्हटले देवा आम्ही तुमची वाट पाहतोय, जा म्हटले देवा, म्हटले देवा तब्येतीची काळजी घ्या, इकडचं तिकडचं फार काही खाऊ नका, तेल फार खराब झालंय म्हटले देवा, जरा ऍक्वागार्डचं फिल्टर बिस्लरीचं पाणी प्या म्हटले देवा, इकडचं तिकडचं पाणी पिऊ नका, टाटा बाय बाय, सीहू भगवान निघाले। रामचंद्र प्रभू पुढे मार्गस्थ झाले, अयोध्येची जनता मागे परतीला फिरली, जनता परत गेली, अयोध्येची जनता गेली, रामचंद्रजींची नौका त्या शरयूच्या मध्यभागाला आली। आणि प्रसंग काय घडला ऐका, त्या म्हातारीच्या काय मनात आलं काय नाही, ती म्हातारी प्रश्न करते, म्हटले रामा ऐकून ठेव, अरे कशाचा दगड, कशाचं काय, कशाचं काय। म्हातारीने आचंबित केलं प्रभूंना, म्हटले रामा हे जेवढं मी तुला सांगितलं ते काहीच खरं नाहीये। रामचंद्रजी प्रश्न करतायत, म्हटले आई जर हे काहीच खरं नाही तर एवढं अयोध्येच्या जनतेसमोर का बरं लावून धरलं होतं, चरण कमलाचा महिमा आमकण डमकण तमक हे काय, एवढा का आम्हाला वेळ लावला, याच काय कारण आहे। असा ज्या वेळेला प्रश्न प्रभूजींनी केला त्यावेळेला ती म्हातारी रामचंद्रांना काय उत्तर देते ऐका, आणि ते उत्तर म्हणजे या दृष्टांताचं सार आहे। ती म्हातारी रामचंद्र प्रभूंना सांगते, अरे रामा, अरे रामा, जर अयोध्येच्या जनतेसमोर जर 2 तास एवढं लावून धरलं नसत तर आमच्या सारख्या गरीब दुबळ्यांना तुझ्या सारख्या परमात्म्याचे पाय धुण्याची सेवेची संधी मिळाली असती का, याला म्हणतात सेवेची संधी। आणि हीच सेवा साधण्यासाठी मृत्यू लोकातलं मानवी जीवन बिठवलं। आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, याच सेवेला तुकाराम महाराज बर्व हे विशेषण वापरतात, आमच्या जीवनामध्ये ही संधी सापडली, बरवी ही वेळ सापडली, संधी साह्य झाली बुद्धी संचिताची। अशी संधी साध्य करण्यासाठी पंढरीनाथाकडे तुकाराम महाराज सांगतात, देवा अशा सेवेची संधी आमच्या जीवनामध्ये लाभावी, ही आगळी वेगळी सेवा मागतो आगळे आनंदाची फळे सेवा दान। आमच्या जीवनामध्ये अशी उत्तर उत्तर सेवेची संधी साधावी, पण ती सेवेची संधी म्हणजे एकदा सप्ताह केला म्हणजे परत पुढच्याच वर्षी अशी नकोय, मग परत मधी त्या पकवाजाची शाई नाही, विण्याचा तारा नाही, भजन नाही, खाई नाही, अशी सेवा नको। ती सेवा जर साधावी ना देवा, तर ती सेवा कशी साधावी, आम्हाला 1 दिवस नाही, 8 दिवस नाही, 10 दिवस नाही, महिना नाही, वर्ष नाही, अशी सेवा, अशा सेवेची संधी आमच्या जीवनामध्ये साध्य व्हावी, ती जन्मोजन्मी साध्य व्हावी। अभंगाचं दुसरं जन्मोजन्मांतरी
जन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी. आमच्या जीवनामध्ये अशी सेवा घडावी, ही सेवा घडण्यासाठीच मृत्यू लोकातलं मानवी जीवन. जाता जाता महत्वाचा विचार मी आपल्यासाठी असा सांगून जाईल, वेळ मिळाला तर शेवट बोलेलच, पण या महत्वाचा विचार असा आहे, जीवनामध्ये घडत असलेली होत असलेली भक्ती ही मात्र खऱ्या अर्थाने ती श्रेयवादानी झाली पाहिजे. त्याला अंतकरण प्रेम आणि जिव्हाळा जर दिला तर आपल्या जीवनाला काही भाव मिळाल्याशिवाय राहत नाही. मग खऱ्या जीवनाचा आनंद संसाराच्या गोष्टीने कधी पूर्ण होत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा सीन पावला, माया विष्टीला जीव माझा. संतांनी वदित केलेले उद्गार त्याच्यावर माणसाने अटॅक करून ते निषिद्ध मानून चालत नाही, तर त्याचा स्वीकार करून जीवन जगणं सर्वोच्च स्थितीची सिद्धता मानवी जीवनाला मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या वाटचालीने आपल्या जीवनाचा प्रवास हा झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये महत्वाच्या आहेत. एक मुद्दा आठवला म्हणून मी सांगतो, तुम्ही सूदने जाणकार आहात की केवढी कृपा आपली संतांची आपल्यावर आहे की आपण या सगळ्या गोष्टींच्या एका छायेखाली आपण बसलो आहे, ही केवढी कृपा आहे. ऐका, संतांची कृपा आपल्यावरती आहे, ज्येष्ठ श्रेष्ठांची कृपा, ऋषी मुनींची, साधू संतांची कृपा आपल्यावर आहे. म्हणून कधीही झोपेतून उठल्या नंतर रात्री झोपेपर्यंतचा क्षण आपल्या मानवी जीवनाचा प्रवास हा कधीतरी या गोष्टींचा स्मरण करणारा असावा. का मी किती भाग्यवान आहे, आपल्या देशाचा स्वाभिमान, आपल्या देशाचे साधू संत आहेत आणि आपल्या देशाची श्रीमंती आपल्या संतांचे ग्रंथ आहेत. या सगळ्या गोष्टींचं मोठेपण हे आपल्या जीवनाला मिळालंय आणि खऱ्या अर्थाने ऋषी मुनी साधू संतांच्या राष्ट्रामध्ये जन्म झाला. भरत खंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती, हे आपलं भाग्य आहे. साधू संतांच्या नंतर जन्म झाला हे भाग्य आहे, ऋषी मुनींच्या नंतर जन्म झाला भाग्य आहे. ही शूरवीरांची साधू संतांची भूमी आहे, छत्रपती शिवरायांच्या परस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री गुरु ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणारविंदाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपलं जीवन आपण जगतोय आणि त्यांच्या वाङ्मयांच्या रचनेच्या आधारे जीवन जगतोय ही आपल्या जीवनातली श्रीमंती आहे. विठ्ठल कदाचित जगद्गुरु श्री तुकोबाराय अन्यत्र संत महात्म्य जर झाले नसते, छत्रपती शिवरायांसारखा राजा जर झाला नसता, तर आज मात्र इथं आपण बसलो नसतो. आले को सलाम, गेलो को सलाम हेच करावं लागलं असतं. कदाचित त्यांचाही स्वीकार करणारे संत आणि त्यांचाही स्वीकार करणारे छत्रपती शिवराय, म्हणून आपण ज्या संत वाङ्मयाचा आभार आहे आपण जीवन जगतो हे आपल्या जीवनाचं मोठेपण आहे. प्रत्येकाच्या घराघरामध्ये गाथा गीता ज्ञानेश्वरी असायला पाहिजे, ही आपली श्रीमंती आहे. आपल्या देशाचा स्वाभिमान आपले संत आहेत. लक्षात असू द्या, सकाळी उठल्यानंतर त्या गाथेतला गीतेतला ज्ञानेश्वरीचा कदाचित चार जण ओळ्या अभंग वाचूनच बाहेर पडावं, ही आपल्या जीवनाची खरी जगवणारी एक सामुग्री आहे. लक्षात असू द्या, आपल्याला जगवण्याची ताकद संत वाङ्मयात आहे. आपल्या जीवनाला पुष्टी देणारी ताकद ही संत वाङ्मयात आहे. धन संपत्ती ऐश्वर प्रतिष्ठा देणारी ताकदही संत वाङ्मयातच आहे. मान अपमान पचवण्याची ताकदही संत वाङ्मयात आहे. खालच्या स्थितीवरून मोठ्या स्थितीवर पोचवण्याची ताकदही संत वाङ्मयात आहे. नाही वाचायला मिळालं पण गाठ्यावर माथा ठेवून तरी बाहेर पडलं हे आपल्या जीवनाचं सौभाग्य आहे. विठ्ठल गोष्टीची जागरूकता आधुनिकतेच्या क्षणाक्षणाला माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी एक संपत्ती आपल्या जीवनाला आपण तिचा स्वीकार करावा, हेच या परमार्थाचं ओलं, हेच या परमार्थाचं बीजांकुर आहे. मी बोलतोय ह्या मुद्द्यावरती, संतांनी आपल्याला काय दिलं,
संतांनी काय दिलं म्हणण्यापेक्षा संतांनी काय दिलं नाही हे महत्वाचं आहे. एक मुद्दा स्पर्श झाला आठवलाय सांगतो आपल्याला. अहो माणूस कसा ओळखायचा हे सुद्धा ज्ञानोबारांनी शिकवलं. माणूस कसा ओळखायचा, माणूस कसा ओळखायचा. आधुनिकतेच्या सध्याच्या जगात हा मुद्दा लय महत्वाचा आहे. काही काही माणसं सहज बोलून जातात, एवढ्या वर्ष त्याच्या बरोबर राहिलो पण माणूस नाही कळाला. मग माणूस कसा कळावा याच्यासाठी माऊलींची ओवी ऐका. माऊली सांगतात माणूस कसा ओळखायचा हे त्याच्या बोलण्यावरून ओळखावं. माणस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले. झाड कसं आहे हे त्याच्या फळावरून कळतं, माणूस कसा आहे हे त्याच्या शब्दांच्या ज्ञानावरून त्याच्या बोलण्यावरून कळतं. त्याची उद्वत्ता, त्याची प्रचुरता, त्याचं ऐश्वर्य, त्याची आचरण बैठक आणि त्याचं खरं ज्ञान आणि त्याच्या जीवनाची खरी नीतिमूल्याची शुद्धता ही त्याच्या शब्द कर्तृत्वावरून सिद्ध होते. विठ्ठल म्हणून माणूस जो ओळखायचा ना तो त्यांच्या बोलण्यावरून ओळखता आला पाहिजे. मला एक मुद्दा सांगायचा आहे पण हा मुद्दा सांगताना जरा तुम्ही, कारण सध्याचा आजचा दिवस आहे त्याच बैठकीतला आहे. तुमच्याकडे होतं काय? होतं का बटन दाबायचं? पण ऐका, पण मला जे सांगायचं आहे, आम्ही कोणत्या पक्षाचं एवढं डोक्यात ठेवू नका. मला मुद्दा आठवला म्हणून, आमचा पक्ष एकच बाबा. कोणता? सगळ्यांचे डोळे असे ताड झाले ऐकायला, कान ऐकायला, फायला ऐकायला. आपला पक्ष एकच ज्ञानोबा तुकाराम. आपला पक्ष कोणताच नाहीये, ज्ञानोबा तुकाराम हाच पक्ष आहे. आता मी तो मुद्दा सांगतो ऐका. पण एक असं स्मरण करणार लावणार हे चित्र आहे. मला एक प्रश्न करायचा आहे. संतांच्या मुद्द्याचा विचार आपल्या जीवनामध्ये आपण कसं करतोय ते मला सांगायचं आहे. आठवला म्हणून चिंतनातून 2 मिनिटांसाठी बाजूला जातोय, वेळ संपत आली आहे. मी आपल्याला असं विचारतो, आज निर्णय, आज 5 वर्षापूर्वी या भारत मातेच्या जनतेने असा निर्णय केला, नरेंद्र मोदीजींना प्राईम मिनिस्टर केला. केलं की नाही? मग प्रश्न असा आहे, असं मोदींचं 5 वर्षापूर्वी काय विजन होतं का त्या जनतेला प्राईम मिनिस्टर? जनतेने सर्व केलं, बहुमताने निर्णय केला. काहींचं स्टेटमेंट आम्ही ज्या वेळेला घेतलं त्यावेळेला काय काय म्हणायचे, त्यांनी गुजरातचा विकास केला, ते मॉडिफिकेशन जगासमोर ठेवलं म्हणून. पण ऐका, एवढ्या मोठ्या क्रांतीला एवढं छोट काम करू शकत नाही. मग याच कारण असं आहे, माऊलींच्या उक्तीप्रमाणे आता मी जे सांगणार आहे ते तुम्हाला पटावं असा माझा आग्रह नाही. आता मी काय सांगतोय ते ऐका. त्याचं उत्तर कदाचित एकच असावं, माणूस बोलतोच इतका गोड का समोरचा माणूस पॅकच झाला पाहिजे. आलं कळलं का? नुसतं बोलणं नाही, वागणंही तसंच आहे. विठ्ठल माणूस कसा ओळखायचा आहे ज्ञानोबांच्या उक्तीप्रमाणे कदाचित महाराष्ट्राच्या, भारताच्या जनतेने माऊलींच्या ओवीचं अनुकरण केलेलं असावं. माणस जाणे जे बोले, मोठ्यांच्या कृतीने मोठा अर्थ असतो. जाऊ द्या हा प्रसंग, पण एक घडलेला प्रसंग सांगतो तुम्हाला. बोलण्यामध्ये माणसाची कशी कौशल्यता असते, बोलण्यात कसा गोड अर्थ असतो पहा. पूर्वी असं होतं, जसं आताचं वादळ, पूज्यपाद अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या जीवनातला घडलेला प्रसंग असा आहे. एकदा काय झालं, अटलजी बिहारमध्ये प्रचाराला गेले. बिहारमध्ये प्रचाराला जात असताना लालूजींनी त्यांच्याबद्दल एक स्टेटमेंट केलं, असं गोड मजे मजेत चाललेलं होतं. त्यांनी गोड असं स्टेटमेंट केलं, अरे हमारो बिहार मो हरका काम आहे. त्यांच्या भाषेमध्ये आमच्या बिहारमध्ये तुमचं काय काम आहे. त्यावेळेला अटलजींनी लगेच मीडिया समोर गोड भाषेत असं उत्तर दिलं, अहो लालूजी तुम्ही फक्त बिहारी आहे, मी अटल बिहारी आहे. याला म्हणतात बोलण्याची कला. विठ्ठल विठ्ठल मला सांगण्याचा मुद्दा नीट महत्वाचा असा सांगायचा आहे की संतांच्या मुद्द्यामुद्द्याचा विचार आपल्या जीवन जगण्याच्या शैलीत आहे. माणसाची बोलण्याची विद्वत्ता, त्याचं कौशल्य, माऊली सांगतायत माणस जाणी जे बोले. म्हणजे मला याच्यातून असं सांगायचं आहे, आपल्या मानवी जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना संतांनी आपल्याला मनामनाचा, कणाकणाचा, शब्द ज्ञानाचा मुद्दा न मुद्दा आप
आपल्यासाठी तो आदर्श बनवला ही मात्र आपल्या जीवनामध्ये संत महात्म्यांची ऋषी मुनींची शूरवीरांची कृपा आपल्यावर झाली म्हणून आपण भाग्यवान आहोत. विठ्ठल विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थाने अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये व्हावी याच्यासाठी माऊली सांगतायत, जगद्गुरु श्री तुकोबारा सांगतात, जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी. जन्मजन्मी सेवा घडावी आणि अशी सेवा जर घडवायची असेल ती मात्र जन्मजन्मी घडावी. पण ही सेवा घडत असताना देवा कलियुगाचा महिमा फार कठीण आहे. कलियुगामध्ये चांगल्या गोष्टीला व्यत्यय होणार आहे, चांगल्या गोष्टीला प्रतिबंध निर्माण होणार आहे, चांगल्या व्यक्तीला त्रास होणार आहे. म्हणून संत एकनाथ महाराज तुकोबारांनी अनुभवांनी वर्णन केलंय, ऐका कलीचे महिमान असत्याती अनुमोदन करते हेळन संताय. हा या कलियुगाचा महिमा आहे. म्हणून हा भाव लक्षात ठेवून श्री तुकोबार आहे पंढरीनाथाकडे एक विनंती करतात, देवा एवढं सुंदर सेवेचं दान विश्व कल्याणासाठी मी मागतोय देवा, पण न जाणू या दानाला कोणाची नजर लागू नये. दुजा भावाड येऊ निधी चित्ता करावा अनंत नाश त्याचा. अनंत नाम परमात्मा देवा या गोष्टीला प्रतिबंध निर्माण होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या दानाला आमच्या जीवनामध्ये अभय द्या. अभय देऊनी करावे सादर क्षण तो विसर पडोनी. असं अभयाचं दान आमच्या जीवनामध्ये असावं आणि तुमच्या खऱ्या स्वरूपाला पाव सेकंद विसरण्याची आम्हाला दुर्बुद्धी नका. दुर्बुद्धी ते म्हणा आता मजाईसे करी तुझे पाय. आता मात्र असं करा देवा तुम्हाला विसरण्याची दुर्बुद्धी आमच्या अंतःकरणामध्ये नसावी अशा प्रकारे अभयाचं दान द्या. जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला कवी विठ्ठला. हे खरं आमच्या जीवनातल्या कणाकणाच्या क्षणाक्षणाच्या भक्तीचं ओलं आहे, हे बीज आहे. म्हणून अशा भक्तीसाठी आम्ही खरी ही यात्रा या भगवंताकडे घेऊन चाललो आहे. अशी आमच्या जीवनामध्ये खरी सेवेची भक्ती घडावी. अशा प्रकारचं दान कल्पतरू प्रमाणे तू देणार आहेस अभंगाचं शिवा. Oh,
जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. श्री तुकोबाराय पंढरीनाथाकडे खऱ्या अर्थाने या भाव चित्ताने पंढरीनाथाकडे तुकाराम महाराज व्यक्त विचार करताय की देवा तू कल्पतरू प्रमाणे, कल्पतरूचा स्वभाव आहे जे जे मागणं ते ते देणं, तसं देवा तू तर एवढा षोडश उदार आहे. या खऱ्या आमच्या भक्ती कल्याणाच्या सिद्धतेचा मार्ग आमच्या मागण्याने तू देणार आहेस, म्हणून अशा संबंधाने आम्ही जे जे मागणार आहेस ना देवा ते मात्र तुला देवा लागेल. तुका म्हणजे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविते. जन्मो जन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी. असा भाव आपल्या भक्तीतून सिद्ध घडावा. आपल्या मानवी जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना ही भक्ती आपल्या जीवनातली सिद्ध झाली पाहिजे. जाता जाता एक वाक्य मी सांगून जातो, दोन मिनिटाचा एक प्रसंग सांगतो. मी कायमस्वरूपी सांगत असतो की खऱ्या जीवनातली भक्ती हीच आहे. मंदिराच्या मूर्तीवरती, मंदिराच्या मूर्तीच्या चरणावरती हाडा मासाच्या देहाच्या डोक्याने चरण स्पर्श करणं, मंदिराच्या दगडाचं देवत्व पण सिद्ध होण्यासाठी जोपर्यंत मानवी जीवनाच्या अंतकरणामध्ये भाव नावाची क्रांती उत्पन्न होत नाही तोपर्यंत दगडाच्या देवत्वपणाची सिद्धता पूर्ण होत नाही. देव दगडाचा आहे पण त्याला देवत्व पण सिद्ध करण्याची ताकद आणि सामर्थ्य माणसाच्या अंतकरणामध्ये भाव नावाची क्रांती गरजेची आहे. भाव नसेल तर तो दगडच आहे, भाव असेल तर तोही परमात्माचा आहे. ही उज्ज्वलता येते माणसाच्या भावनेच्या अंतकरणातून. माझा परमात्मा प्रत्येकात आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला ठाव नाही म्हणला, मग त्या मूर्तीच्या स्वरूपातही माझा परमात्मा आहे पण तो सिद्ध होण्यासाठी भावनेची गरज आहे, भाव असावा लागतो. याच प्रतिउत्पन्न भाव स्थितीने आपल्या मानवी जीवनाची मार्गक्रमणा गरजेची आहे. भक्ती कुठली असो, कोणाची असो, कशीही असो, पण बोलून गेलो मी प्रारंभी की त्याच्या बुडाशी भावनेची गरज आहे. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग परमार्थ, परमार्थ म्हणजे नेमकं काय? मी कायमस्वरूपी व्याख्या सांगत असतो. आपण करतोय तो परमार्थ खरा की आपण कधी केलाच नाही तो खरा, मग नेमकं काय परमार्थाचं खरं ओलंय? परमार्थाची खरी क्रांती आणि परमार्थाची खरी साधना नेमकं काय? परमात्मा शब्दाची व्याख्या नेमकी काय? कधी कधी परंपरेनं त्याला केलं म्हणून मी करणं, मी करणं म्हणजे त्याने करणं, याचं नाव परमार्थ नाही. खऱ्या परमार्थाची उज्ज्वलता सिद्ध करणं ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. काय परमार्थ म्हणजे काय? स्टार्ट टू एंड परमार्थ काय? वारी, व्रत, वैकल्य, उपासना, कथा, कीर्तन, प्रवचन सगळं ठीक आहे, ही तर उपासना आहे. याच्याशिवाय भक्ती घडू शकत नाही. पण खरं भक्तीचं जीवन काय? आपण या विचार क्रांतीने या जागेवर एका ठिकाणी आलोय नेमकं याचं कारण काय? प्रतिष्ठेसाठी नाही, लोकांनी मानावं याच्यासाठी नाही, करतोय परमार्थ दाखवण्यासाठी नाही, पण त्यातला खरा भाव शोधला पाहिजे. खऱ्या भक्तीचं रहस्य काही वेगळंच आहे. परंपरा, शास्त्र, अध्यात्म आपल्यासाठी पुराव्याने सिद्ध आहे. परमार्थ म्हणजे नेमकं काय? व्याख्या सांगून जातो, अंडरलाईन करा. परमार्थ तोच माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं, याचं नाव परमार्थ. माणुसकीचं नातं प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये सजल करणं, याचं नाव भक्ती आहे. शांती ब्रह्म पैठणनिवासी एकनाथ महाराजांनी गाढवा देवाचा शोध घेतला. भक्तराज खऱ्या अर्थाने पंढरीनाथाचे लढिवाळ भक्त नामदेवराय, त्यांनी कुत्र्या देवाचा शोध घेतला. दुर्दैव तुमचं आमचं, आपल्याला माणसात देव दिसत नाही, ही शोकांतिका आहे. जेव्हाच्या क्षणापासून आपल्याला कळेल तेव्हापासून आपला परमार्थ आपल्याला समजला हे कळावं लागेल. कथा, पुराण, कीर्तन, श्रवण केवळ पूर्ण करून परमार्थ होत नाही. त्याच्या बुडाशी खरा आचरणात आलेला परमार्थ तो खरा परमार्थ आहे. ही खरी महत्वाची वृत्ती आहे. तुकोबारायांचं एक पद ब्रिज फार गोड आहे. तुकोबाराय सांगतायत, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पंगरू आहे. या शब्दाचा अर्थ असा आहे, घोंगडी म्हणजे पंढरपूर वरून आणतो ती नाही. घोंगडी शब्दाचा अर्थ एक विचार, एक क्रांती. आपल्या एका क्रांतीच्या एका विचाराच्या खाली आपण एकत्रित येणं, याचं नाव आहे क्रांती, याचं नाव परमार्थ आहे. तो त्या जातीचा आहे, तो त्या वर्णाचा आहे, तो त्या संप्रदायाचा आहे, तो आपला आहे, तो परका आहे, हे जेव्हा संपेल तेव्हा खऱ्या परमार्थीची वाटचाल सुरू झालेली असेल, याचं नाव परमार्थ आहे. एका ध्वजाखाली, एका परमार्थिक विचाराखाली आपण एकत्रित येणं हे जीवन मात्र आपल्याला कळालं पाहिजे. ही वाटचाल नेमकी कशासाठी आहे? या वाटचाल
अडचणीचा मुख्य उद्देश हाच आहे. म्हणून अशी सेवेचे उज्ज्वल शिकवण श्री तुकोबाला देतात. म्हणून अशी सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. एक शेवटचा प्रसंग सांगतो, सेवा समाप्त करतो, वेळ पूर्ण झाली आहे. मी कायम बोलतो, कायम मी सांगत असतो हा मुद्दा की परमार्थ पूर्ण झाला पण एका निर्णयावर येऊन तो परमार्थ पूर्ण झाला पाहिजे हे ह्या जन्मातलं शक्य असणारे साधन आहे. मी एक प्रसंग सांगत असतो. एकदा रामचंद्र प्रभू वनात गेले. कालही मी तो प्रसंग परवा सांगितला, तुम्ही होते तिथं. खऱ्या अर्थाने आज याला प्रसंगीत अनुलक्षण हा विचार आहे की खऱ्या भक्तीची परिपूर्णता आजच्या या प्रसंगाला स्मरणारा विचार आहे की खऱ्या अर्थाने रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी सीतामाता वनात चालले. लक्ष्मणजी थोड्या दूरवरती बसले. रामचंद्र लक्ष्मणजी, लक्ष्मणजी दूर आहे, रामचंद्रजी सीतामाता एका झाडा सावलीखाली बसवली. त्या झाडाच्या सावलीखाली थांबता क्षणी प्रसंग असा गोड आहे आणि हा दृष्टांत म्हणजे पूर्ण कीर्तनाचं सार आहे. पूर्ण कीर्तनाचं सारे लक्षपूर्वक ऐका. त्या झाडाच्या सावलीखाली बसलेल्या सीतामाई, त्यांचं लक्ष त्या झाडाच्या फांदीकडे गेलं. त्या फांदीवरती सुंदर आकर्षक असा वेल पहुडलेला होता, सुंदर होता. तो वेल सीतामाईंनी पाहिला आणि सीतामाई रामचंद्रजींना सांगते, प्रभूजी ही वेल किती भाग्यवान आहे, या वेलीला हे सुंदर झाड मिळालंय, ही वेल किती भाग्यवान आहे. सीतामाईंना काय बोलायचं हे प्रभूंच्या लक्षात आलं आणि आता हे तुमच्याही लक्षात येईल की ते काय होतंय ते. त्या क्षणामध्ये प्रभूंना राहावेना रामचंद्रजी सीतामाईंना सांगतात, नाही सीते, वेल भाग्यवान नाही, ते झाड भाग्यवान आहे. त्या झाडाला ती सुंदर वेल मिळाली आहे. झालं ना दोघांचं भांडण सुरू. रामचंद्रजी म्हणतायत झाड भाग्यवान आहे, सीतामाई सांगतात वेल भाग्यवान आहे. आता भांडण कोणीतरी मिटवणार पाहिजे पण पेटवणारा नकोय. आणि बरेच माणसं भांडण पेटवणारे निघतात, मिटवणारे नाही. भांडण सुरू झालं. सीतामाई सांगतात वेल भाग्यवान, प्रभू सांगतात झाड भाग्यवान. करावं काय? शेजारी लक्ष्मणजी बसलेले होते, दोघही तिथं गेले. सीतामाई गेल्या, भाऊजी माझं असं म्हणणं इथे वेल भाग्यवान आहे. तेवढ्यात रामचंद्रजी सांगतात, नाही लक्ष्मणा, झाड भाग्यवान आहे. आता करावंच काय? लक्ष्मणाच्या पुढे प्रश्न निर्माण झाला, उत्तर काय द्यावं? झाड भाग्यवान म्हणावं तर सीतामाईंना राग येतो, वेल भाग्यवान म्हणावं तर रामचंद्रजींना राग येतो. करावं काय? आणि ऐका, लक्ष्मणाने जो निर्णय केलाय तो निर्णय आपल्या जीवनाचं सार आहे. हे खरं भक्तीचं ब्रीद आहे. लक्ष्मणजी सांगतात, सीतामाई ऐका मातोश्री, इथं वेलही भाग्यवान नाही, ऐका प्रभूजी इथं झाडही भाग्यवान नाही. या दोघांच्या सावलीला जो लक्ष्मण बसलाय तो भाग्यवान आहे. आणि हे खरं भक्तीचं विधान कुठं आहे? अशीच भक्ती आपल्या जीवनामध्ये घडणं म्हणजे आपल्या भक्तीची सार्थकता आहे. ज्ञानेश्वर.